वंचितों को खाना खिलाने वंचित आघाड़ी ने बढ़ाया हाथ। वाड़ी शहर के अंबेडकर नगर में ज्यादातर लोग कामगार हैं, जिसमें बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगढ़ के कामगार लोग किराए पर रहते हैं। अचानक लॉकडाउन होने से उनके काम बंद हुए हैं, वह कामगारों के खाने के लाले पड़े हैं। इन वंचित लोगों को खाना खिलाने के लिए वंचित बहुजन आघाड़ी के जिलाध्यक्ष नितेश जंगले, राजेश जंगले बंधुओं ने हाथ आगे बढ़ाए। 22 मार्च से लेकर आज तक निरंतर गरीबों को खाना खिलाने में जुटे हैं। किसी भी प्रकार की राजनीति न करते हुए सभी जाति धर्म के लोगों को सुबह शाम खाना खिलाने में लगे हैं। सोशल डिस्टेंसिंग व धारा 144 को समझकर कानून का पालन करते सभी लोगों को खाना खिलाया जा रहा है। राजेश जंगले अपने घर से खाना पकाकर गरीबों के लिए टिफिन पहुंचाकर गरीबों को घर के बाहर निकलने से रोक रहे हैं। उन्हें बताया कि लॉकडाउन तक कोई घर के बाहर ना निकले। कोरोना को हराने के लिए सरकार के साथ सभी लोग प्रयास कर रहे हैं। गरीबों के दो रोज के रोटी का प्रश्न हम मिटाने की पुरजोर कोशिश कर रहे हैं। जब तक लॉकडाउन है तब तक गरीबों को खाना खिलाने का आश्वासन नितेश जंगले, राजेश जंगले बंधुओं ने दिया। नगर सेवक आशीष नंदागौरी, संतोष वानखड़े, सूरज वानखड़े जंगले बंधु को साथ देकर मिलकर काम कर रहे हैं। जय भीम जय भोजन। हा कोरोना महामारी मध्ये हा भारत देशावर मोठं संकट आलेला आहे आणि संकटाच्या मात देण्यासाठी आपल्या सर्वांना आणि फक्त सर्वांना आपल्या घरामध्ये बसायचं आहे। घरामध्ये बसण्यामध्ये हे जे संक्रमण आहे हे संक्रमण पसरणार नाही, त्याच्यामुळे सर्वांनी दक्षता घ्यावी की सर्व परिवार असो, आपला मुलगा असो, आपली मुलगी असो, आपल्या परिवारातला कोणताही व्यक्ती असो, त्यांनी बिलकुल घराचा बाहेर निघू नका। आम्ही वंचित बहुजन आघाडीतर्फे सर्वांना हात जोडून नम्र विनंती करतो की आपल्या घरामध्येच बसा। आज पूर्ण भारताची 3000 जास्त संख्या कोरोनाची झालेली आहे, मरीज झालेले आहे आपल्या भारतामध्ये, हा महाराष्ट्रामध्ये, हा भारतामध्ये याची आतापर्यंत मेडिसिन निघायची आहे। त्याच्यामुळे सर्वांनी काळजी घ्या, आपली काळजी घ्या, सर्वांची काळजी घ्या। ह्या कोरोनाच्या महामारीमध्ये जिथे जिथे लोक फसलेले आहेत, हा महाराष्ट्रामध्ये असो, नागपूर क्षेत्रामध्ये असो किंवा आमच्या वाडी क्षेत्रामध्ये असो, जे ड्रायव्हर बंधू असो किंवा कंडक्टर बंधू असो किंवा बाहेरचे आलेले आमचे बंधू बहीण असो, कुठेही उपाशी नसले पाहिजे म्हणून आम्ही इथे आंबेडकर नगरामध्ये रमाबाई चौकमध्ये माझ्या राहत्या घरी, माझं नाव राजेश जंगले आहे, आमच्या राहत्या घरी सर्वांना भरपेट जेवण मिळावं म्हणून आजचा 9वा दिवस आहे की आम्ही सतत आमचे पूर्ण कार्यकर्ता, आमचे सर्व मित्रमंडळी, त्यांनी सतत 9 दिवसापासून इथं लोकांना उपाशी राहू नये म्हणून त्यांनी इथे आम्ही सुविधा केलेली आहे। आणि ज्यांनी ज्यांनी आम्हाला राशन प्रोव्हाइड केलं, घरी बसून ज्यांनी ज्यांनी मदत केली, त्यांच्याचमुळे आज हे सर्व घडलेलं आहे। आमच्या आंबेडकर नगरातल्या काही महिला आहेत, त्यांनीसुद्धा आपलं आम्हाला राशन दिलं, आम्ही त्यांचा मनापासून धन्यवाद करतो। आणि आमची मित्रमंडळी ज्यांनी ज्यांनी माझ्या फेसबुकच्या माध्यमातून त्यांना माहीत पडलं की इथे जेवण वाटप होत आहे, त्यांनीसुद्धा आम्हाला राशन पाठवलं, त्यांच्यापासून आम्ही सर्वजण मित्रमंडळी त्यांचा मनापासून धन्यवाद करतो की सतत 9 दिवस झाले की त्यांच्याचमुळे आणि फक्त त्यांच्यामुळे हे आम्ही लोकांना पोटभर जेवण देत आहोत। तुम्ही बघू शकता की जेवण आम्ही चालू केलेलं आहे। इनबीसीएन न्यूज के लिए वाडी से सुनील शेट्टी के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट।